वय हा खरोखरच फक्त एक आकडा असतो. करण्याची आवड आणि जिद्द असेल तर तुम्ही काहीही करू शकता. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यातील भूमकर काका. तुझी जीभ नाकाला पोचते का असं अनेकदा कोणी गमतीने म्हटलं तर खरेच जीभ नाकापर्यंत पोचते का ते बघतो. पण फार काळ नाकाला जीभ लावून थांबणे तसे कठीण. पुण्यातील कसबा पेठेतील भूमकर काका यांनी 76व्या वर्षी आपलं नाव जागतिक स्तरावर नेऊन पोहोचवले. या आजोबांनी चक्क नाकाला जीभ लावण्याचा अनोखा जागतिक विक्रम केला. त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही नुकतीच झाली. तरीही त्यांनी कसा रेकॉर्ड केला याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. माझं वय आता 77 आहे. मी 76व्या वर्षी पेपर वाचला, 20 मिनिटं नाकाला जीभ लावली. ते मी सद पाहिल्यानंतर मला वाटलं की मी सुद्धा करू शकतो. याच्या मागं प्रॅक्टिस नाही, काही नाही काही नाही, फक्त करू शकतो एवढं केलं. आणि 21 मिनिटं 30 मिनिटं केलं त्या दिवशी. काय 30 मिनिटं केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी बसलो पहाट 5 ते 6:30 पहाट. ते 90 मिनिटं केलं. मग माझ्या मुलाला मी सांगितलं की मी 90 मिनिटाचं केलेलं आहे. मला म्हणला ठीक आहे. मग माझ्या नात्यानी आणि मुलानी मोबाईल ठेवले दोन्हीकडं आणि रेकॉर्ड करायला सुरुवात केली. 9:15 बसलो, 10:45 बसलो, 90 मिनिटाचं रेकॉर्ड झालं. आणि मग ते माझ्या नात्यानी पाठवून दिलं तिकडं. त्याचा रिप्लाय मला साधारण 6 महिन्यानंतर आला इंटरनॅशनल वर्ल्डमध्ये. त्याच्यानंतर म्हणलं 52 मिनिटं जे रेकॉर्ड होतं ते मी मोडलं होतं, पण तरीसुद्धा त्याच्यानंतर मला पॅरालिसिसचा अटॅक आला. थोडे 1-2 महिने थांबलो मी. त्याच्यानंतर परत केलं कारण मला गिनीज बुकात करायचं होतं, म्हणून मी परत बसलो. 1 तास 3 मिनिटं बसलो. त्याचं रेकॉर्डसुद्धा नातीने आणि मुलांनी पाठवून दिलं. त्यांचा रिप्लाय आत्ताच एक राखी पौर्णिमेला आला, हे ऍक्सेप्ट केलं त्यांनी. झालेलं आहे पेपर वाचल्यामुळं. काय कारण त्या मुलीचं आभार मानलं पाहिजे की तिच्यामुळे रेकॉर्ड झाले. नाहीतर जर पेपर नसता त्या दिवशी वाचलं तर मी नॉर्मल माणूस. पण ते वाचल्यानंतर मी रेकॉर्ड करू शकलो. मला कुठलाही त्रास झालेला नाही आहे, कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही, काही नाही झाला. सर्वांचा, मुलाचा, मुलीचा, विशेष नातू, नात, सुनबाई, सर्व फॅमिलीनी मला काय नाही. प्रत्येकाने आपलं शरीर निरोगी ठेवावं, व्यायाम करावा, आपोआप आपला पॉवर येते कुठले रेकॉर्ड करण्याची. आणि इच्छाशक्ती पाहिजे आपली की आपल्याला हे करायचं. काय नाही, भावना एक चांगली आहे. भावना लोकांनी मला चांगलं सहकार्य केलेलं आहे, सत्कार केलेले आहेत माझे, आणि चांगली भावना आहे माझी. जे माझं वय आता 77 असून अगदी सहजपणे हा रेकॉर्ड केला, तर करत असताना कुठलाही त्रास झाला नाही. मला पूर्वीपासूनच व्यायाम आणि कॅरम खेळाची आवड. माझ्या मनात हे करण्याची इच्छा शक्ती होती, त्यामुळेच हे शक्य झालं. अशा प्रतिक्रिया भूमकर काका यांनी दिल्या. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.